मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा युनिक इन्फॉर्मेशन ॲपच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. भूक न लागणे, तसेच कितीही अन्न खाल्लं तर ते अंगाला न लागणे, यासारख्या समस्या खास करून लहान मुलांमध्ये आणि मुलींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. मुलं ही दिसायला सशक्त दिसत नाहीत. वयाच्या अनुसार मुलांमध्ये त्यांचं वजन हे मेंटेन राहत नाही. त्याचबरोबर वरिष्ठ महिला असतील, पुरुष असतील, यांच्यामध्ये सुद्धा ही समस्या मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येते. तर या माध्यमातून आपल्याला जबरदस्त घरगुती उपाय मी आपल्याला देणार आहे. हा उपाय जर आपण केला तर मुलं पोट भरून जेवण करतील आणि त्यांच्या अंगालासुद्धा अन्न लागेल. यामुळे मुलांना आणि आपल्या सर्वांना असा प्रश्न पडेल की काय खावं आणि काय खाऊ नये, एवढी जोराची भूक आपल्याला या माध्यमातून लागू शकते. तर भूक न लागणे याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे आपली पचन क्षमता व्यवस्थित नसणे, पचन कार्य व्यवस्थित न होणे, यामुळे ही समस्या उद्भवते. याचे कारणं अनेक आहेत. आपण जर चुकीच्या पद्धतीने आहार घेतला तर ही पचन क्षमता किंवा पचन कार्य पूर्णपणे बिघडून जाते. यामध्ये खास करून तेलकट, आंबट अशा प्रकारचे पदार्थ खाणे, अवेळी जेवण करणे, अवेळी झोपणे आणि कोणत्याही पदार्थावर कोणताही पदार्थ खाणे, खाण्याचा ताळमेळ न ठेवणे, व्यायामाचा अभाव, झोप पुरेशी न घेणे, ह्यासारख्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चुकीच्या पद्धती आपल्या आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या क्रिएट होतात. लहान मुलांमध्ये चॉकलेट खाणे, चिप्स खाणे, त्याचबरोबर तेलकट पदार्थ खाणे, यामुळे बिस्किट खाणे, यामुळे मुलांची जी पचन क्षमता आहे ती बिघडून जाते आणि ते पोषक अन्न खात नाहीत. वरण, भात, भाजी, पोळी, तूप अशा प्रकारचे पदार्थ खाण्यासाठी ते अवॉइड करतात. यामुळे त्यांना पाहिजे तेवढी ऊर्जा यामधून मिळत नाही आणि परिणामी मुलांचं वजन हे झपाट्याने कमी होते आणि तशा प्रकारची सवय त्यांच्या शरीरावर, त्यांच्या पचन क्षमतेवर पडल्यामुळे पचन कार्यसुद्धा पूर्णपणे बिघडून जाते. यासाठी आपण काय केलं पाहिजे तर जे प्रौढ पुरुष आणि महिला आहेत यांनी नियमितपणे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर दिनचर्या आपली ठरवणं खूप गरजेचं आहे. सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंतची दिनचर्या आपण आखून घेतली पाहिजे. वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, आराम करणं हे सुद्धा ठरवून घेतलं पाहिजे. त्याचबरोबर मसालेदार पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजेत. त्याचबरोबर आंबट पदार्थ आपण अवॉइड केले पाहिजेत. जेवणामध्ये सलॅड, फायबरयुक्त पदार्थाचं सेवन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा होईल. प्रोटीन देणारे, ऊर्जा देणारे पदार्थ आपण खाल्ले पाहिजेत. ड्रायफ्रूट आपण घेतलं पाहिजेत. त्याचबरोबर लहान मुलांमध्ये आपण लहान मुलांना अजिबात चिप्स असेल, चॉकलेट्स असेल, बिस्किट असेल देऊ नका. यामुळे मुलं हे जेवण करत नाहीत आणि याचा विपरीत परिणाम त्यांच्या आरोग्यावरसुद्धा पडत असते. तर या सर्व गोष्टी आपण करल्या पाहिजेत. त्याचबरोबर व्यायाम मुलांचा आणि आपला नियमित असला पाहिजेत, योगासन असले पाहिजेत. तर आयुर्वेदिक उपायामध्ये आपल्याला सांगणार आहे मी, तर आयुर्वेदिक उपाय करून आपण आपली पाचनक्षमता वाढवू शकता. यासाठी काय करायचं आहे, आले किसून त्याचा रस काढायचा आहे. एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा आल्याचा रस आणि मध मिसळून दिवसातून आपण 2 वेळा प्यायचं आहे. यामुळे पाचनक्षमता ही सुदृढ होते आणि भूक चांगली वाढते. 2 ते 3 कप पाण्यात 1 मोठा चमचा बडीशोप घालायचा आहे आणि 1/4 चमचा मेथीदाणे घालायचे आहेत आणि ते उकळत ठेवायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर हे पाणी आपण गाळून पिऊन घ्यायचं आहे. हिरवा वेलदोड्याचे दाणे वाटून ते चावून खायचे आहे. 1 ग्लास पाण्यात 1 ते 2 वेलदोडे उकळावेत आणि थंड झाल्यावर ते पाणी प्यायचं आहे. जेवताना जिरे पावडर, काळे मीठ आणि सेंधव घालून ताक प्यायचं आहे. तर बघा, जिरं, त्याचबरोबर ओवा हा पचनक्षमता वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं सेवन आपण जास्तीत जास्त करायचं आहे. समप्रमाणात लवंग, लेंडी पिवळी घेऊन ते वाटून चूर्ण करायचं आहे. 1 ते 1.5 ग्रॅम चूर्ण घेऊन 1/4 चमचा मध मिसळून सकाळ संध्याकाळ ते खायचं आहे. यामुळे पचनक्षमताही वाढते. 2 ते 3 काळी मिरी आणि लवंग याचे एकत्रित चूर्ण घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मध मिसळून खायचं आहे. लिंबू 1/2 कप कापून त्यावर काळे मीठ भुरून भुरावे आणि ते चोखून खायचं आहे. बघा,
एक लिंबू घ्यायचा आहे, त्याला कापायचा आहे आणि त्याच्यावर काळं मीठ लावून त्याचा रस आपण चोखून खायचा आहे. दिवसातून एकदा लिंबू पाण्यात मीठ आणि जिरा पावडर टाकून घ्यायचं आहे. एक ग्लास पाण्यात एक चम्मच सूठ आणि गुगुळ चूर्ण मिसळून काढा तयार करावा आणि गार झाल्याच्या नंतर ते आपण प्यायचं आहे. काढा तयार करत असताना 4 कप पाणी आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं आहे. जोपर्यंत 1 कप पाणी राहणार नाही तोपर्यंत त्याला उकळायचं आहे. ओवा, सैंधव, मीठ, हिरडा आणि सूट समप्रमाणात घ्यायचं आहे. 1 ग्लास पाण्यात मिसळून त्याचा काढा तयार करायचा आहे आणि थंड झाल्याच्या नंतर हे पाणी प्यायचं आहे. ओवा आणि जिरे मिसळून कैरीची चटणी करायची आहे आणि जेवणाबरोबर खायची आहे. काळे मीठ, कुटलेले जिरे टाकून हिरवी कोथिंबीर, पुदिना, कांदा आणि याची चटणी करूनसुद्धा आपण खाऊ शकता. त्याचबरोबर काळा मनुका रात्री पाण्यामध्ये आपण भिजून ठेवायचा आहे 4 ते 5 मनुके आणि सकाळी उठून ते खायचे आहे. त्याचबरोबर आपण अंजीरसुद्धा खाऊ शकता. लहान मुलांसाठी काळा मनुका आणि अंजीर हे खूप उपयुक्त आहे. यामुळे त्यांची भूक एवढी वाढते की मुलांना काय खावे आणि काय खाऊ नये असा प्रश्न पडेल. तर काळा मनुका आणि मीठ, काळा मनुका आणि अंजीर आपण मुलांना नेहमी द्यायचं आहे. त्याचबरोबर जे मी जिरं ओवा याचा जो फॉर्म्युला दिलेला आहे तोसुद्धा आपण करू शकता. यामुळे भूक चांगली वाढते, पचनक्रिया चांगली तंदुरुस्त होते, पाचन क्षमता वाढते आणि आपलं खाल्लेलं सर्व अन्न हे ऊर्जेत रूपांतर होतं आणि आपली शरीरयष्टी चांगली बनते. अवयव चांगले मजबूत होतात, हाडं मजबूत होतात आणि शरीर दीर्घकाळापर्यंत आपल्याला साथ देतं. मित्रांनो, हे सर्व आयुर्वेदिक उपाय आहेत. आयुर्वेदिक उपाय करूनच आपण आपली भूक वाढवा. कोणत्याही प्रकारच्या केमिकलयुक्त गोळ्या घेऊ नका. धन्यवाद.